मूर्तिजापूरमध्ये महिला व बाल विकास आयुक्त आणि एकात्मिक बाल प्रकल्प अधिकारी यांच्या देखरेखीखाली सर्व 190 अंगणवाड्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप केले जाते. यामध्ये असे दिसून आले की वसंतनगर मूर्तिजापूर येथील अंगणवाडी क्रमांक 6 मध्ये तेथील आवक जावक रजिस्टर पाहिले असता सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात जो शालेय पोषण आहार आला होता तो जास्त प्रमाणात आला होता. या अंगणवाडीला 17 ते 18 लाभार्थी आहेत. मात्र 58 जणांचा शालेय पोषण तिथे आला होता. त्यावेळेस तिथे कार्यरत सेवकांनी पर्यवेक्षकांना आयात कल्पना दिली आणि विचारले एवढा आहार काय करायचा. पर्यवेक्षकांनी सांगितले की जास्तीचा आलेला पोषण आहार अंगणवाडीमध्येच राहू द्या, येणाऱ्या पुढील महिन्यांमध्ये तो वाटप केला जाईल. त्यानंतर जानेवारी आणि मार्च महिन्यात शालेय पोषण आहार आलाच नाही. आला नसल्यामुळं ते सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात आलेल्या शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला. पोषण आहाराच्या पॅकेटवर पाहिले असता त्याची मुदत संपल्याचे लक्षात आल्याने सविश रवींद्र गवई यांनी चौकशी करून कारवाई करण्यासाठी महिला व बाल विकास आयुक्त आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी मूर्तिजापूर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या अंगणवाडीतील 2 सेविकांशी संपर्क साधला असता पर्यवेक्षकांनीच आम्हाला हा पोषण आहार द्यायला लावला होता असे त्यांनी सांगितले. तसेच अंगणवाडीत शासनाकडून देण्यात आलेले वॉटर फिल्टर देखील बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. शासनाने या सर्व प्रकाराचा गांभीर्याने विचार करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होती. आम्हाला ते माल नाही तर नोव्हेंबर महिन्यात मिळाला पण 17 या किंवा 18 होऊ शकते पण त्याच्या जागी शिल्लकचा माल भेटला 58 पॅकेट आणि ते माल जसाच भेटला तसेच आम्ही मॅडमला कॉल केले, मॅडम हे आम्हाला पॅकेट शिल्लकचे जास्ती भेटले. मॅडमला फोन करून वारंवार सांगितले तरी पण मॅडम काय म्हणे ते आर राहू द्या बा तुमच्या अंगणवाडी आणि तेच आर आपण पुढच्या महिन्यात वाटप करू असं सांगितले. मग आम्ही पर्यवेक्षकाला वारंवार फोन केले की मॅडम हे माल शिल्लकचा आमच्या अंगणवाडी पडून आहे तुम्ही घ्या. तर मग मॅडम काय म्हणे ते शिल्लकचा आर राहू द्या पुढच्या महिन्यात तुम्ही वाटप करा. मग आम्ही मॅडमच्या सांगण्यावरूनच ते माल वाटप केले आणि आम्हाला काही हे माणसाबद्दल माहीत नाही की आम्हाला जे सांगितलं आम्ही ते केले. हे पर्यवेक्षकाचं काम आहे की हे माल जसाच आला बा जास्त लाभार्थीचा आहार पडला तसेच बा तुम्ही वापस घेऊन जा. पण मॅडमना काही ते आहार वापस घेऊन नाही गेले मग याच्यात आमची चूक आहे का नाही. जसं मॅडमना सांगितलं की आहार वाटप कर आम्ही तसंच करणार ना मॅडमच्या सांगण्यावरूनच. आमची जे मॅडम सांगणार तेच आम्ही काम करणार ना. आमची जबाबदारी जे आहे ते आम्ही केले. आता याच्यात काही आमची चूक नाही आहे ते पर्यवेक्षकाची चूक आहे की बा हे आज त्यांना शिल्लकचा वाटप घेऊन जायचा होता. VKB न्यूज साठी मूर्तिजापूर मधून सुमित सोनोनेची रिपोर्ट. बॉसने मीटिंग बुलाई. क्या यार आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.